हे गाइस, सो वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग. आणि टप्प्याटप्प्याला पण लगेच दुसरा ब्लॉग आला आहे, म्हणजे येणार आहे. सो असं पकडू नका की इथनं पुढे ब्लॉग येतीलच, थोडासा टाईम लागेल. परत एक पॅच आपलं येईल की त्यामध्ये ब्लॉग्स येणार नाहीत. पण प्रयत्न करू की आता जसं एक चालू झालं या वर्षात आपलं ब्लॉगिंग म्हणजे ब्लॉग टाकायचं, तर प्रयत्न करू की इथनं पुढचे पण ब्लॉग्स येत राहतील. सध्या माझ्यासोबत आहेत सुमित कारंडे आणि दोघं जण आहेत दुसऱ्या गाडीमध्ये. ते थोडासा वेगळा इश्यू झाला की इथून एक गाडी सर्व्हिसिंगला टाकली होती, ती गाडी घेऊन आपल्याला साताऱ्यात जायचं आहे. आणि साताऱ्यातनं परत दोन व्यक्ती आपल्या सोबत येतील, तर ते आहेत शुभम आणि दिग्विजय. तर तेच तुम्हाला पण प्रश्न पडला असेल, सुमित कसा काय माझ्यासोबत आहे, शुभम कसा काय नाही, कारण प्रत्येक वेळी शुभम असतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये शुभम असतो आपल्यासोबत. सो आज आपण सुमित सोबत आहे, शुभम आणि दिग्विजय पुढे गेल्यात आणि भेटूत आपण थोड्या वेळात त्यांना सुद्धा साताऱ्यात पोहोचल्यानंतर. तोपर्यंत आपण आहे आम्ही दोघं बोलतोय, आपण सगळेजण आपण तिघं मिळून बोलूत किंवा जी आपली फॅमिली आहे ती सगळेजण फॅमिली मिळून बोलूत, भेटूत, बोलू तुम्हाला काय काय होतं ते सांगू या प्रवासात. चाललोय कशासाठी ते थोड्या वेळाने सांगतो, सगळे चौघजण असताना जरा बोलू त्यावेळेस. मोठा कंटेनर लागला तुम्हाला 50 फुटाचा? नाही अजून. तुमच्या माग कुठे आहे तुम्ही? मला तर पुढे दिसा आलाय. गाडीचं नाही आलं तुम्ही काय म्हणलास? तर फायनली म्हणजे साताऱ्यामध्ये पोहोचला. तर असं आता सगळ्यांना समोर सांगतो, पुण्याला चाललो आहे आमचा आहे कॉन्व्होकेशन. आम्ही सगळे MBA मेंबर चाललो आहे आता सध्या. हा हे शुभम. वा हे शुभम. आता माझ्यासोबत सुमित होता आणि इकडे आहे दिग्विजय, जो आता सामान ठेवतो पाठीमागे. तर आमचं आहे कॉन्व्होकेशन MBAचं उद्या 20 तारखेला ना. हा 20 तारखेला उद्या. तर आमचं आहे MBAचं कॉन्व्होकेशन भारती विद्यापीठला. सो आम्ही पुण्याला आलो आहे आणि आता आहे साताऱ्यामध्ये तिघाच्या बहिणीच्या घरी. सो करूयात आता खाऊन मस्तपैकी नाश्ता करून जाऊया. ते केक आहेत बाय द वे, त्या दोघांचे राहिलेले मी आणि सुमितने खाल्ला. काय इकडे हे बघ कोण आहे हा. आला फोन. तर आता आलो आहे थोडं शॉपिंगसाठी, म्हणजे खायचं जरासं काहीतरी घ्यायला. फोन आला आहे, असू दे थोडंसं आपण हे करूयात. तिथे लेज कुरकुरे बिरकुरे घ्यायला. चालते काय की, तर थोडंसं आपण घेऊयात काय काय खायसाठी. त्यातलं चांगलं लेज बीस कुठं आहे ए कशावर काय थांब आधी खायला घेतो. तो मस्तपैकी लेज वगैरे घेतले आता आणि चालू आहे आता पुण्याला. आता नाही थांबायचं कुठं भावा, कारण आता पार्टी पण आहे. थोड्या वेळात जोमकार देणार आहे ठरल्याप्रमाणे. असं ठरलं होतं की पुण्याला आल्यावरती आम्ही कॉन्व्होकेशन आल्यावरती पार्टी मिळणार. सो कुठे गेला लेज एन्जॉय करूया. केला की ऍक्सिडेंट झालाय, पण कशाचा झालाय तेच कळणार. अशा पाठीमागे गाड्या ॲम्ब्युलन्स वगैरे आले, पोलीस पण आले. टेम्पो धडकलाय कदाचित. सगळं तर चांगलं आहे, कशाला धडकले काय माहित नाही. दिसणं बंद आहे. सो फायनली आपण पुण्यात आहोत आत्ता. सांगायचं म्हणजे थोडासा फ्लॅश पडू थांबत आपण स्वतःवरती. ओ
कुठं गेलं? फ्लॅश 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 फ्लॅश. यस, दिस इज मी. सो आता पुण्यामध्ये पोहोचलोय फायनली. आपण थांबलोय स्वामीनारायण मंदिर. ते जे लाईट्स वगैरे दिसत आहेत तिथे आहे हे मंदिर. आपण जाऊन आलोय स्वामीनारायण मंदिरला एकदा. जर तुम्ही बघितलं नसेल तर पाठीमागचा आपल्या पुण्याचा व्लॉग आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकताय. आणि प्रॉब्लेम अशी झाली आहे की ओंकारने लेट केलं आहे, जो म्हणजे आता सध्या पुण्यातच आहे तो जॉबसाठी. सो आपण त्याच्यासाठी थांबलो होतो म्हणजे तो तिकडून निघणार वगैरे त्यासाठी, पण असा इश्यू झाला की त्यानेच लेट केलं आहे. सो थोडे तर येऊन आता स्वामीनारायण मंदिरला आता आत तर जाणार नाही आहे, जस्ट बाहेरच फिरणार आहे आपण. आणि त्याचा फोन आला की आपण लगेच निघूत. एवढाच होता आत्तापर्यंतचा म्हणजे अपडेट, असं काय एवढं मोठं काय नाही गेलं आहे, अपडेट एवढाच आहे. फायनली पाचवा मेंबर जॉईन झाला आहे आपला. आणि आपण आलो इथे, कुठे गेलं नाव यायचं, अरे कुठं हॉटेलचं नाव काय, ला कॅसल, ला कॅसल हॉटेल आहे. सो इथे आलो आहे ला कॅसल हॉटेलला जेवायसाठी. जाऊया आता, वरच्या फ्लोअरवरती आहे हॉटेल, वरती जाऊन मस्तपैकी जेवत वगैरे. आणि तिथून नंतर दिघ्याच्या मामाच्या घरी जायचं आहे झोपण्यासाठी. सो बघू कितवा फ्लोअर आहे. ये ये ये, मजा झाली थोडी. चला ला कॅसल कुठं रे, नको बाकीचं काय दाखवायला नको. इथे नाव आहे दुगत फुकट, दुसऱ्याचे कोणाचे तरी आपण अपार्टमेंटची पण नाव आहे तिथे. ला कॅसल हॉटेल आता. तर आपण आहोत आत्ता सातव्या मजल्यावरती ला कॅसल हॉटेल. चला लाऊंच मध्ये, लाऊंच ला कॅसलच्या, बघू कसं आहे जेवण आत गेल्यावर. खतरनाक दिसतं रे. आणि ॲक्च्युली हा ओल्ड हायवे आहे मुंबई पुणे. खतरनाक झालो या पुणे आता. रस्ता कसला हार्ड दिसतो ना गाईज, ट्रॅफिक थांबायचं नाव नाही बघा इथं पुण्यात. एक तर व्ह्यू पॉईंट आपला एवढा भारी आहे वरचा, तिकडे ट्रॅफिक थांबायचं नाव नाही. जस्ट आता जेवण झालं आहे, निघूयात आता दिघ्याच्या मामाच्या घरी. पूर्ण पेट पोट असलं गच्च झालं ना, सोडा पिलं तरी पण असं ते फील येई ना झाले की म्हणजे असं गच्च गच्च झालं अजून. सो सध्या तर हेच आहे की आत्ता पण एका चांगल्या पॉईंटला आहे वरती. तिथून व्ह्यू पॉईंट पण खूप चांगला आहे, भारी. ऑलमोस्ट एका बाजूचं पुणे सगळं दिसतंय. तर जाऊयात खालती, आत्ता पण होतो 7th फ्लोअरवरती. लिहिलं आहे सकाळची, दुसऱ्या दिवशीचं सकाळ आणि डिग्री घ्यायचा वेळ आहे आता बरोबर भारतीच्या कॅम्पसमध्ये. आणि मी सनरूफमधून वर आलो आहे सध्या कॅम्पस बघायसाठी आणि तुम्हाला पण दाखवण्यासाठी. ॲक्च्युली ते होतं पाठीमागचं गेट, आम्ही मेड गेटमधून आत आलो आहे. आणि पार्किंग मोड सगळं फुल आहे. आणि राज्यपाल येणार आहेत, राज्यपाल संबोधन करणार आहेत थोड्या वेळानंतर, ते पण आपण रेकॉर्ड करू. आणि त्याच्यानंतर आपल्याला डिग्री मिळेल, ॲप्रन मिळेल. आता गेल्या गेल्या ॲप्रन घालूत, फोटोज वगैरे काढूत चांगले, खूप चांगले. आणि मग डिग्री घेऊन परत कोल्हापूरला निघूत. डिग्री घालतानाचे कष्ट झाले, सॉरी डिग्री घालतानाचे नाही, ॲप्रॉन घालतानाचे कष्ट. मी पण कष्टानं घातली आता डिग्री. अरे काढतो की थांब, गॉगल चांगला दिसत नाही, सो गॉगल काढले आपण. आणि आता थोड्या वेळानं येतील आपले राज्यपाल येतील, त्यांचं थोडंसं मार्गदर्शन स्पीच असेल काहीतरी. आता आपण आणि सगळे घालून तयार आहेत आपली मंडळी. फोटोशूट चालू आहे मेरी जान, डिग्री लवकरच हातात येणार आहे. कसली गोंड दिसायला नाही सगळी घातल्यावर. कसली गोंड दिसावल्या
बुरा वगैरे वगैरे हा चांगला. एमबीएचे संस्थे नाही आहेत कॉन्व्होकेशन, बाकी सगळ्यांचे पण डिग्री भेटत आहेत. सो गर्दी खूप जास्त प्रचंड, काही पोर आहे ते बाहेरच गेले आहेत निघून. सो 25th कॉन्व्होकेशन आहे आज आणि ही आहे गर्दी आजच्या कॉन्व्होकेशनची. पदवी व पदविका प्रदान कराव्या अशी माननीय कुलपतींना विनंती करतील. ऑल द ग्रॅज्युएट्स ऑफ आर्ट्स, सोशल सायन्सेस अँड कॉमर्स फॅकल्टी शुड राइज. ऑनरेबल मिस्टर चान्सलर सर, आय प्रेझेंट बिफोर यू द स्टुडंट्स वी हॅव बीन डिक्लेअर्ड टू हॅव पास्ड द एक्झामिनेशन्स ऑफ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी PhD, मास्टर ऑफ फिलॉसॉफी फिजिकल एज्युकेशन, मास्टर ऑफ कॉमर्स, मास्टर ऑफ सोशल वर्क, मास्टर ऑफ आर्ट्स इंग्लिश, मास्टर ऑफ आर्ट्स इकॉनॉमिक्स, मास्टर ऑफ आर्ट्स डान्स, मास्टर ऑफ आर्ट्स म्युझिक. विनंती करते. ऑल ग्रॅज्युएट्स ऑफ सायन्स फॅकल्टी शुड राइज. ऑनरेबल चान्सलर सर, आय प्रेझेंट बिफोर यू द स्टुडंट हू हॅव बीन डिक्लेअर्ड पास द एक्झामिनेशन ऑफ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी PhD, मास्टर ऑफ द सायन्स एनर्जिकल केमिस्ट्री, मास्टर ऑफ सायन्स ऑर्गॅनिक केमिस्ट्री, मास्टर ऑफ सायन्स बायोटेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ सायन्स एन्व्हायरमेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मास्टर ऑफ सायन्स प्रदान कराव्यात अशी माननीय कुलपतींना विनंती करते. ऑल ग्रॅज्युएट्स ऑफ आयुर्वेद फॅकल्टी शुड राइज. ऑनरेबल मिस्टर चान्सलर सर, आय प्रेझेंट बिफोर यू द स्टुडंट्स वी हॅव बीन डिक्लेअर्ड टू हॅव पास द एक्झामिनेशन ऑफ आयुर्वेद वारिधी PhD, आयुर्वेद वाचस्पती MD आयुर्वेद इन अगध तंत्र, आयुर्वेद have passed the examinations of Doctor of Philosophy PhD, Doctor of Pharmacy PharmD, Master of Pharmacy Pharmaceutical Chemistry, Master of Pharmacy Pharmaceutics, Master of Pharmacy Pharmaceutical Quality Assurance, Master of Pharmacy Pharmacology, Master of Pharmacy Pharmacognosy. Dr. Premashish Roy हे त्या विद्याशाखेच्या स्नातकांना पदवी प्रदान करावी अशी माननीय कुलपतींना विनंती करते. ऑल ग्रॅज्युएट्स ऑफ मॅनेजमेंट स्टडीज फॅकल्टी शुड राइज. ऑनरेबल मिस्टर चान्सलर सर, आय प्रेझेंट बिफोर यू द स्टुडंट्स हू हॅव बीन डिक्लेअर्ड टू हॅव पास्ड द एक्झामिनेशन्स ऑफ डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी PhD, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ह्युमन रिसोर्स, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन Executive, Master of Computer Application, Integrated Master of Computer Application, Bachelor of Business Administration, Bachelor of Computer Application, Bachelor of Hotel Management and Catering Technology, Bachelor of Science, Hospitality and... ...with me as a chancellor of this university, I hereby declare that all the candidates who are present here and those who are permitted to remain absent are admitted to the respective degrees and diplomas, and the same are conferred on them as proposed by the respective deans of the faculties. Yanantar, Pratik. Pathology examination held in summer 2023.
Ms. Lohkare Kalyani Ravindra, who stood first in Master of Surgery Ophthalmology Examination held in summer 2023. The alumni shall rise and remain standing till the Honorable Chancellor delivers the exhortation and shall be seated only after the Honorable Chancellor takes his seat. भारतीय विद्यापीठ का 50वां दीक्षांत समारोह कार्यक्रम में उपस्थित प्रोफेसर डॉक्टर शिवाजीराव कदम कुलाधिपति भारतीय विद्यापीठ प्रोफेसर डॉक्टर विवेक साहू जी कुलपति भारतीय विद्यापीठ डॉक्टर विश्वजीत विद्या पड़ता है घर का काम करना पड़ता है इन सारे काम करने के बावजूद समय निकाल कर लड़कियां पढ़ती है और अगर वो टॉपर बनती है तो मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 1 2 3 आमच्या 3 झालं चांगलं झालं बघ ही गाडी आहे फॉर्च्युनर बापरे फायनली डिग्री मिळ रही है गाऊन गेला परत आणि डिग्री घ्यायचं काम चालू आहे आता सध्या मी आणि डिग्री चालू आहे फक्त डिग्री घ्यायसाठी तर फायनली आम्हाला डिग्री मिळालेली आहे तुझी डिग्री कुठे आहे या वहिनी आमच्या खतरनाक ए प्लस ग्रेड कुठे असते 9.37 CGPA 9.23 ए प्लस ग्रेड सो फायनली गाईज बाहेर पडतो इथून वाजलेत आत्ता 5 मिनिटं आहेत आणि बाहेर पडतो थोड्या वेळात हळूहळू निघायचं आहे सुमी गाडी चालतो आता आम्ही तिकडेच निघणार आहे दिग्विजय इथेच थांबतो सो आता कोल्हापूरला निघत वैतागाला हेलिकॉप्टर चाललं चलो बाय बाय ओमकार बाय दिघ्या बाय पुढे बसणार आहेस ना चलो गाईज भेटूत तर कोल्हापूरला जाताना लगेचच एक ब्रेक पॉईंट घेतला आहे आणि थांबलो आहे आता मॅगडीच्या तिथे मॅकडॉनल्ड्सला जरासं म्हटलं खायचं पण आता सध्या भूक तर नाही आहे तो जस्ट फ्रेश व्हायसाठी शुभून गेला आता थोड्या वेळात मी जाईन थोडं फक्त जरा तोंडावरती पाणी वगैरे मारून ना आपण मे बी साताराच्या पुढे किंवा कराडला एक नवीन मॅगडी झालं आहे तिथे आपण थांबूत आता तर फुल पॅक झालं आहे एवढं म्हणजे चहा पिला आहे आता त्याच्या आधी रोटी वगैरे पिली होती जेवलो आहे त्याच्यावरती बाय द वे एक गोष्ट शेअर करायची होती की भारतीय विद्यापीठ म्हणजे पुण्याचं जे मेन भारतीय आहे ना तिथे जे पतंगराव कदम सर होते त्यांचे बऱ्याच प्रकारचे व्हरायटीज ऑफ त्यांचे जे जुनं साहित्य आहे त्यांचं किंवा फोटो कलेक्शन आहे असं म्युझियम टाईप क्रिएट केलं आहे तिथं मस्त आहे एकदम म्हणजे खतरनाक लेवलला गेलं आहे आणि ते जे थोडंसं म्हणजे त्यांची जर्नी पण त्यांनी ॲज काइंड ऑफ ॲनिमेशन म्हणू शकता किंवा त्या पद्धतीने त्यांनी एक जर्नी त्यांची मस्त तिथे स्टोरी टाईप ऑफ केली आहे तिथे थिएटर वगैरे आहे तिथे तुम्ही बघू शकता प्रोजेक्टर वगैरे आहे सगळं आहे दाखवायची वगैरे सगळी सोय आहे तिथे फक्त जाऊन तिथे कन्व्हिन्स करून जरा करू शकता बघू शकता खूप सुंदर गेलं आहे अजून कॅम्पसवर तुम्ही बघितला आहेस कसा मस्त होता डिग्री पण बघितली आहे सगळं तुम्हाला फुटेज वगैरे बघितला आहेस तुम्ही कशा लेवलला मस्त आपलं कॉन्व्होकेशन झालं आहे आणि खूप मजा आली क्रेडिट गोष्ट शुभम की आपण सगळेजण मिळून MBA करायचं ठरवलं आणि
सगळेजण आपण एम बी ए करून आज सगळेजणांनी एकत्र डिग्री घेतली. एका काइंड ऑफ म्हणजे एक बीईचं स्वप्न होतं की सगळेजण एकदम डिग्री घ्यायचं, पण त्यावेळेस प्रॉब्लेम होते की एकजण एका कॉलेजमध्ये होता, एकजण दुसऱ्या कॉलेजमध्ये होता, एकजण पाठीमागं पडला, मी वगैरे अशी काइंड ऑफ एका वर्षाच्या गॅपने. सो थोडे प्लस मायनस पॉईंट झाले, पण ह्यावेळेस आपण सगळ्यांनी एकसाथ डिग्री घेतली. सो मस्त वाटलं ते. तर भेटूयात आता थोड्या वेळात पुढे जाऊन. तर मित्रांनो, असा होता आपला हा व्लॉग सुंदर, आणि आपण आलो आहे कराडला न थांबता मॅगडीच्या, कोल्हापूरच्या मॅगडीला थांबलं आपण डिरेक्टली, आणि खूप सारे मॉडिफिकेशन दिसतं इथं आल्यावरती कायमच. तर थोडंसं पेटपूजा करून घरी जाऊया, घरी जाऊया, हा ब्लॉग इथेच थांबूया. थँक्यू, बाय बाय, टेक केअर. दिस वॉज मी साईट वी सायनिंग आउट. होप तुम्हाला हा आमचा सगळ्यांचा, शुभमचा, माझा, कारंडेचा आणि त्या तिघांचा म्हणजे दिग्विजय, ओंकार आणि सौरभ, आमच्या सगळ्यांचा एम बी एची डिग्री घेतानाचा ब्लॉग बघायला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय, टेक केअर, अँड सयो यो पाटलाचं गोप्रो बा सयो होणार. बाय बाय.